द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. दरोड्याच्या प्रयत्नात असलेली टोळी जयसिंगपूर पोलिसांकडून जेरबंद. दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. गुरुवारी मध्यरात्री 1:00 सुमारास साखळेमळा आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर येथील अश्विनी किरण पाटील यांच्या घरी चोरी करण्यास आलेल्या संशयितांचा शोध घेऊन ही कारवाई करण्यात आली. अक्षय सदाशिव प्रधान व 21 राहणार सनबलीपाशी तालुका पूर्णाघर ओडिशा, शिवराम संतोष बघेल व 19 राहणार संतोषी कुंभली बस्तर आमागुडा छत्तीसगड, अनिल निल्सॉन मुंडा व 28 राहणार बिजायदही तालुका थैनाल ओडिशा, महेश गोविंद निसान व 20 राहणार गोबडियाळी बिडाबहाल ओडिशा, राहुल सूरज हुंबले व 18 राहणार जगदलपूर छत्तीसगड अशी संशयितांची नावं आहेत. येथील जयसिंगपूर प्रथम वर्ग न्यायालयात संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत मिर्झे यांनी केला. न्यायालयानं संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ अधिक तपास करत आहेत. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.